लहान मुले दिसल्याबरोबर खूप आवडीने खातील इतकं छान हे चॉकलेट डेझर्ट तयार होतं वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन आज आपण व्हाईट चॉकलेट वापरून डेझर्ट कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग हे चॉकलेट डेझर्ट कसं बनवायचं ते बघूया हे चॉकलेट डेझर्ट बनवण्यासाठी इथे मी या बाउलने एक बाऊल इतकं व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे इथे तुम्ही वाईट चॉकलेट अमूलचं घेऊ शकता किंवा मॉर्दे कंपनीचंसुद्धा घेऊ शकता आता या मिक्सिंग बाऊलमध्ये हे चॉकलेट मी घेतलं आणि हे चॉकलेट मी डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून घेणार आहे तर इथे एक पातेलं घेतलं आणि या पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलं पातेलं खूप भरायचं नाही फक्त अर्ध पातेलं इतकं पाणी घेतलं आणि त्यावर हे व्हाईट चॉकलेटचं जे बाऊल आहे ते ठेवलं आता यात मी फ्रेश क्रीम घालणार आहे तर ज्या बाउलने मी एक बाउल इतकं वाईट चॉकलेट घेतलं त्याच बाउलने अर्धी वाटी इतकं फ्रेश क्रीम घेतली ही फ्रेश क्रीम यात घातल्यानंतर या चॉकलेटला या डबल बॉईलिंग मेथडने मेल्ट करून घ्यायचं या चॉकलेटला तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा मेल्ट करू शकता डबल बॉईलिंग मेथडने चॉकलेट ओव्हर होत नाही त्यामुळे हे डेझर्ट बनवण्यासाठी शक्यतो डबल बॉईलिंग मेथडचाच वापर करा आणि हे चॉकलेट डबल बॉईलिंग मेथडनेच मेल्ट करून घ्या hmm? तर इथे तुम्ही बघू शकता हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे हे चॉकलेट इथे मेल्ट करून झालेलं आहे आणि आता हे चॉकलेट मेल्ट करून झाल्यानंतर इथे मी एक केक टीन घेतला तर स्क्वेअर शेपचा केक टीन घेतला केक टीनऐवजी तुम्ही प्लेटसुद्धा घेऊ शकता आणि यातच मी बटर पेपर घालून घेतला त्याचबरोबर इथे मी डार्क फंटासी चार बिस्किट घेतले डार्क फंटाच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घेऊ शकता या बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर या बिस्किटला या ट्रेमध्ये बटर पेपरवर पसरवून घ्यायचं या बिस्किटमध्येच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर इथे मी या बिस्किटबरोबरच छोटे छोटे बदामचे काप घातलेले आहे चार ते पाच बदामचे इथे मी छोटे छोटे काप करून घेतले आणि या बिस्किटबरोबर या ट्रेमध्ये इथे हे बदामचे काप घातले बदामऐवजी इथे तुम्ही काजू किंवा पिस्तासुद्धा घालू शकता किंवा अक्रोडसुद्धा घालू शकता आता हे जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते या बिस्किटचे जे काप आहे त्याच्यावर पसरवून घ्यायचं आणि हे मेल्क केलेलं चॉकलेट पसरवून घेतल्यानंतर या ट्रेला किंवा या केक टीनला साधारणतः एक ते दीड तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे चॉकलेट पूर्णपणे सेट झालेलं आहे आता हे केक टीनच्या बाहेर काढून घ्यायचं आणि याचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता जो शेप तुम्हाला आवडतो तो शेप तुम्ही या चॉकलेट डेझर्टला देऊ शकता तर इथे मी स्क्वेअर शेप देत आहे लहान मुले तसेच मोठेसुद्धा खूप आवडीने खातील असे हे चॉकलेट डेझर्ट तयार होते खूप कमी खर्चात आणि खूप कमी मेहनत घेता हे चॉकलेट डेझर्ट अतिशय टेस्टी आणि भन्नाट तयार होते दिसायला तर खूप सुंदर आणि खायला तर अतिशय टेस्टी असं हे चॉकलेट डेझर्ट तयार होते आशा तर अशा प्रकारे हे चॉकलेट डेझर्ट बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनही प्रेस करा म्हणजेच नवीन रेसिपी आले सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद